जामखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला नानज जवळा हळगाव शूर राजेवाडी पाडोळी राजूर या गावांतील घरावरील पत्रे उडून गेले विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झालाय रस्त्यांवर झाडे उन्मळून पडली पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय वीज पडून नाहुली येथे एक शेतकरी जखमी झाला आहे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढग दाटून आले तालुक्यातील शिऊर हळगाव पाडळी सावरगाव कुसळगाव शिकरी नान्नज दैव दैठण धोंड पारगाव राजुरी नान्न जवळा राजेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली आहे शहरातील बसस्थानकासमोरील रस्त्यावरचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले जामखेड खरडा राज्य मार्गावरील राजुरी येथे वादळाने वडाचे झाड रस्त्यावरच कोसळ्यानं काही काळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने अडकून पडली नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडल्यानं ते जखमी झाले आहेत कोरोनामुळे शेतकरी आधीच मोठ्या संकटात सापडला असताना आता हातातोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावून घेतला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे तालुक्यातील गारपीट झालेल्या भागांची तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे शूर मध्ये आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तसंच गारपीट झाल्यामुळं बऱ्याच लोकांचं बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझ्या पॉलीहाऊसचे दोन वरचे टॉप फाटलेले असल्यामुळं त्या पॉलीहाऊसचं पण भरपूर नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांचे जे उन्हाळी पिकं असतात त्या उन्हाळी पिकांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गारपीट बिंडावस्तीवरती झाल्यामुळं तर त्या वस्तीवरील बऱ्याच जे शेतकऱ्यांची पिकं आहेत त्या पिकांचं पण खूप नुकसान झाले लॉकडाऊन मुळे अगोदरच भाजीपाल्याचं नासाडी झाली शेतकऱ्यांचे त्याचे पैसे नाही झाले विक्रीला बाजार उपलब्ध न झाल्यामुळं आणि तशा परिस्थितीमध्ये आता हे अवकाळी पावसामुळे आणखीनच खूप मोठं नुकसान झालं प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड